नाकाबंदीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे, त्याच्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? नेमका मुद्दा जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदीचे आदेश काढण्याचा उद्देश काय? काही अकोल्यामध्ये दंगल पेटली, काही अकोल्यामध्ये कोरोनाचे भयंकर सारे पेशंट निघाले, मग जमावबंदी लावण्याचा उद्देश काय? आज अकोल्यामध्ये गृहमंत्री येत आहेत, मग त्यांच्यासोबत सुद्धा 100-200 कार्यकर्ते त्यांच्या पक्षाचे राहतील, मग त्या लोकांवरही जिल्हा पोलीस अधीक्षक जमावबंदीचे गुन्हे दाखल करतील का? रायला परमिशनचा प्रश्न की यात्रेची तुम्ही परवानगी घेतली नाही म्हणून, रिस्क सर आम्ही यात्रेची परवानगी घेतली, आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आणि जिल्हाधिकाऱ्यांना परमिशन द्यायची नसती तर त्यांनी रिस्क सर आम्हाला लेखी द्यायला होत होतं की तुम्हाला यात्रेला आम्ही परमिशन देत नाही म्हणून, त्यांनी परमिशन दिली नाही म्हणून यात्रेला परमिशन मिळाल्याचे आम्ही समजलो. दुसरा मुद्दा, पैदल जायसाठी परमिशनची आवश्यकता काय? मग अकोला जिल्ह्यामध्ये वरली मटक्याचे अवैध धंदे चालू आहेत, त्याची परमिशन आहे का? माजी जिल्हा पोलीस अधीक्षकांनाच म्हणणं आहे की अकोला जिल्ह्यामध्ये अनेक गावामध्ये वरलीचे धंदे, मटक्याचे धंदे चालू आहेत, मग हे धंदे याची कोणाची शासनाची परमिशन आहे का पोलिसांची मुख संमती आहे? मग हे धंदे चालू असताना यांना जर परमिशन लागत नाही, जनतेच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासाठी जे जनता खारं पाणी पिते त्या पाणी घेऊन उपमुख्यमंत्र्यांना पिण्यासाठी जर आम्ही घेऊन पैदल जात असेल तर आपण जर जमावबंदीचे गुन्हे दाखल करत असेल, निश्चितपणे जिल्हा अधीक्षकांना माझं म्हणणं आहे की आज अकोल्यामध्ये गृहमंत्री आल्यानंतर त्यांच्या संघ जर कार्यकर्ते जर 5-4 वर दिसतील तर त्यांच्यावरही सुद्धा आपण जमावबंदीचे गुन्हे दाखल करण्याचं धाडस द्यावं. अन्यथा हे यात्रा झाल्यानंतर जर अकोला जिल्ह्यातले जे 2 नंबरचे धंदे बंद झाले नाही तर निश्चितपणे शिवसेना प्रत्येक 2 नंबरच्या धंद्यावर जे जबाबदारी आपण जबाबदारीचं भान बुजतो, म्हणजे जे जिल्हा पोलीस अधीक्षकांचं कर्तव्य आहे जे अवैध धंदे बंद करणं, ते जर त्यांनी बंद नाही केले तर त्यांची जबाबदारी पार शिवसैनिक अकोला जिल्ह्यामध्ये पाळते आणि प्रत्येक अवैध धंद्यावर शिवसैनिक रेट करतील आणि त्यांना दाखवतील की हे 2 नंबरचे धंदे या शहरामध्ये चालू आहे. म्हणून विनाकारण दबावाला पळून, पोलीस अधीक्षकांना माझी विनंती आहे की दबावाला पळून विनाकारण चुकीच्या कारवाया करू नये. आपण जर चुकीच्या अशा पद्धतीनं कारवा करत करसान, सत्ता येते सत्ता जाते आणि अधिकाऱ्यांनी आपल्या नियमाने काम करायला पाहिजे. आणि जिल्हा अधिकाऱ्यांनाही सुद्धा माझं विनंती आहे की आपण वारंवार असे जमावबंदीचे आदेश नेहमी नेहमी जेव्हा जेव्हा शिवसेना आंदोलन अकोला जिल्ह्यामध्ये करते, हेच आंदोलन नाही, याच्या अगोदरी अनेक वेळा आंदोलन झाले का जमावबंदी आहे. अरे जमावबंदी का नेहमी वारंवार तुम्ही जमावबंदीचे आदेश काढता कशासाठी? म्हणजे काही अकोल्यामध्ये दंगल झाली मग कशासाठी वारंवार असं करतात? फक्त शिवसैनिकावर जर गुन्हे दाखल करण्यासाठी जमावबंदीचा आदेश काढून शिवसैनिक शांततेनेपणे पदयात्रा काढत असतील, शांततेनेपणे लोकशाहीच्या माध्यमातून